नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी शुभम लांब, तुमचा मित्र. तर 3 दिवस खूप जोरात पाऊस पडला होता आणि पावसामुळे असं वातावरण झालं की घराच्या बाहेर पण पडता येत नव्हतं. पण कालपासून जरा पाऊस थांबलाय आणि याच्यामुळेच आपण आज एक ट्रेक अरेंज केली, ती म्हणजे कुर्दुगडची, जी पाली सुधागड साईडला आहे. खूप अतिशय असं म्हणजे धबधब्यांची रांग आहे अतिशय, आणि 3 दिवस जोरात पाऊस झाल्यामुळे आता खूप जास्त आपल्याला एन्जॉय करता येईल या साईडला. आणि जास्त लोकांना असं ती प्लेस माहित नाहीये, त्यामुळे असं गर्दी पण नसणार आहे. जसं की आपल्या सध्या रायगडावरती आपण गर्दी पाहतो, विसापूर फोर्टवरती पाहतो, हरिहरगडला तर बाबा विचारूच नका एवढी गर्दी आहे. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये जिथे जास्त गर्दी नाहीये म्हटलं की त्या साईडला जावावी, कारण की आपला व्ह्यू पण त्या साईडला भेटला पाहिजे, नाहीतर बघल तिकडे नुसती पब्लिक असते. तर कुर्दुगड जास्त लोकांना माहित नाहीये, तर आपण त्या साईडला जाणार आहोत आणि फुल एन्जॉय करणार आहोत. आणि त्या साईडला तुम्हाला मी व्ह्यू पण दाखवेल आणि किल्ल्याची माहिती पण सांगणार आहे तुम्हाला. दरवेळीप्रमाणे खूप भारी व्ह्यू असणार इथे. आणि ब्लॉगला सुरुवात करू आपण इथून. आता मी माझ्या घरातनं निघतोय खोपोली पासून ते कुर्दुगड, किती 74 किलोमीटर आहे. तर आपण आता बाईकने जाणार आहोत, मी आणि माझा एक मित्र आहे, त्याला मला पिकअप करायचं आहे खोपोली गावातून. तर आता आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. सकाळी आता सकाळी 8 वाजलेत क्लिअर. तर मित्रांनो, आता गडाच्या आम्ही पायथ्याशी आलोय, म्हणजे अजून 2 डोंगर आहेत, ते डोंगर पार केल्यानंतर गड माथा लागेल आपल्याला. इथे गाड्यांना खूप रिस्की आहे, टायर वगैरे पंक्चर होऊ शकतात. जास्त तुम्ही आतमध्ये पण गाडी घेऊन येऊ नका, जास्त तुम्ही वॉक करत आले तर ते जरा चांगलं होईल तुमच्यासाठी. एरिया खूप म्हणजे असा जंगल आहे पूर्ण एरिया. तर आता येताना पुढे आता तुम्हाला अजून गडमाथा चढायला 1.5 तास आरामात लागेल. रस्ता चुकलोय आम्ही, कारण की आम्ही हा डोंगर बघताय, या डोंगराच्या मागणं आलोय, कारण की तिथे कोणीच नव्हतं सांगणार की रस्ता गड चढायचा कुठून. पण त्याच्या मागणं जेव्हा आम्ही आलो, त्याचा सरळ एक रस्ता दिसला होता, तो तिकडे बंगल्यासाठी चालला होता, फार्म हाऊससाठी. आम्ही त्या रस्त्याने पुढे गेलो, आता गाडी तिथे आम्ही लावली आहे. आणि एक जण आता भेटले होते, गुराखी होते, त्यांनी सांगितलं की रस्ता चुकलोय आम्ही. आता गुगल मॅपची मारबानी चुकलोय. आता त्यांनी म्हणून एक आम्हाला शॉर्टकट काढून दिलेलं आहे. तर आता या गडावरती डोंगरावर जायचं, वरती पेडगाव आहे आणि पेडगाववरती मग आपला किल्ल्याचा ट्रेक चालू होईल. पाऊस पण खूप जोरदार आहे, अशा लांबची डोंगर आहेत, डोंगर झाडी.
हा रोड आहे जायला, बघू शकताय एवढूच आहे, काहीच नाही आहे. रस्ता चुकल्यामुळे ही वेळ आली. इथनं आम्ही वर आलोय. आता यो रस्ता बघा केवढूच आहे, या रस्त्याने जायचंय. ब्रेक मोठा झाला आता रस्ता चुकल्यामुळे, पण तरी पण जाऊ आपण. 5 मिनिटापूर्वी खूप जोरदार पाऊस झाला, आता गरम लागले आणि इतकं ऊन पडलंय की रेनकोट काढलाय मी. एवढं हीच तर आपल्या निसर्गाची कला आहे आणि हेच अनुभवायला सगळ्यांना सहभागी होतात. परत पाऊस आला, कॅमेरा मध्ये तशी अर्धा रस्ता आम्ही पार केला आहे, मग तुम्ही हे पाहू शकता पावसाचे डोंगर आहेत, आपल्या निसर्गाचं दृश्य. आपल्याला जायचं डवर, पण इथं मग अशी आम्ही लांबूनच बघितलं, पूर्ण असं एकदम ढग वगैरे आले होते, आता वाऱ्याने सगळे ढग वागत आहेत, पण अतिशय अप्रतिम असं दृश्य होतं. अजून तरी पूर्ण अजून व्लॉग व्हायचा आपला, अजून पुढे जायचं आपल्याला, पाहूयात अजून पुढे गेल्यावरती काय होतंय. आता आपण पेटेवाडी गावात आलोय, जेथे गावातून वरती पूर्ण चढून आल्यावरती पेटेवाडी गाव लागतं आणि इथून तुम्हाला वाटसर वगैरे भेटतात, त्यांची काही फीस आहे ती घेतात आणि तुम्हाला वाट दाखवतात, पूर्ण किल्ले वगैरे फिरून आणतात तुम्हाला त्या फीमध्ये. हे गाव आहे मागचं पेटेवाडी. आता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. या गडाचा उपयोग बाजी पासरकर विश्रामासाठी करत होते, म्हणून त्याचं नाव विश्रामगड असं पडलं होतं. या गडावरनं बहुतेक असे मोठे मोठे टोक आहेत, तिथून तुम्हाला अप्रतिम अशा धबधबे वगैरे दिसतील. वरती गेल्यावर तुम्हाला तो पण व्ह्यू दाखवतो, पण इथनं तुम्ही आलात पहिल्यांदा तर वाटसोर नक्की घ्या, कारण की इथनं तुम्हाला जाताना काही रस्ता वगैरे माहीत नसतो. वाटसोरची तुम्हाला गरज पडणारच आहे, रस्ता खूप कठीण असणार आहे. आता आम्ही खालना रस्ता चुकल्यामुळे आम्ही वेगळ्या वाटेने आलोत, पण वाट चुकली असेल तरी आता आम्ही बरोबर पायथ्याशी आलोत. आम्हाला त्यामध्ये 2 तास लागले वरती यायला, खूप चढण होती यामध्ये. आता तरी आम्ही पोहोचू गडाच्या पायथ्याशी. कुरुडदेवीचं मंदिर आहे हे वाला, इथे पत्रे चांगला शेड आहे, तुम्हाला जर जेवायचं वर असेल तर तुम्ही इथे बसून जेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही इथे जेवायला. आणि इथनं लिंगेला इकडे एक रस्ता होतो आणि इकडे गडाला सरळ रस्ता आहे, पण आपण लिंगेच्या रस्त्याने जाणार आहोत, पूर्ण वगैरे फिरून जाणार आहोत. चाललोय सध्या आपण
काही वाट झाला पूर्ण आमचा. पूर्ण जोरात पाऊस वगैरे चालू आहे. आतापासून बघताय पूर्ण झाडी कोणच नाही. आम्ही दोघं सोडून तर कोणच नाही येते. प्रयत्न चालू आहे कोणतरी स्वतः होऊन जातात. पण तिथं मी म्हटलं होतं लोकांना फक्त बाकीचे किल्ले आवडतात. राजगड, रायगड, विसापूर हे किल्ल्यांना फक्त फिरायला आवडतात. संवर्धनाचं नाव तर काहीच नाही. जाणार, घेणार आणि घाण करून जाणार. आपण तसं करायचं नाही. तुम्हाला मग सांगतो की घाण वगैरे करत आहोत गडाची गळती. म्हटलं तर एक सोबत असतात ना गडाची घाण असतात ती पण करायची गळती. एखाद्या पत्रकुंडी वगैरे टाकून देतात. गडावरती घाण करतो विष्णागडाचं हरत तुम्ही माझ्या लागच्या प्रमाणे बघित असते. कुठे कुणी पण दारूचे बाटल्या वगैरे घेऊन जाते वरती काही पण टाकते. मित्रांनो असा घडलाय की आम्ही डुंगर घाट चढायला गेलो होतो. पूर्ण मध्ये चढला पण शेवटी जो रस्ता होता वरती चढायचा तो पावसामुळे पूर्ण खचून गेलेला आहे. पूर्ण दगडे वगैरे त्याची पडून गेले आहेत आणि वर जायला रस्ताच नाही. त्यामुळे आता आम्ही परत कुर्डुगडाकडे चालत चालू आहे. आता कारण की त्यासाठी रस्ता पूर्ण गेला आहे. ऑप्शन नाही काय परत त्याच रस्त्याने माघारी जायचं आम्हाला. आम्ही कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर आलो आहे आणि आता पाऊस एवढा जोरात चालू आहे. एकदम टोकावर चाललोय. वरती रस्ता नाही आता काय वरती खुर्ची आहे. त्याला काय रस्ता वगैरे नाही. पण ते एकदम खूप आठवण आपली वेळ लागला. लिंगाण्यापासून आपण लिंगाचा सुका शोधत होतो पण तो भेटला नाही. पण त्या तिकडनं येताना वगैरे असं मेन डोंगरापर्यंत आपल्याला कुर्डुगड गडाकडेपर्यंत यायला आपला आम्हाला 3 तास लागलेत. आता इथून आम्हाला खाली उतरायचंय. आता आम्ही पूर्णपणे टोकावर आलोय. गड सर करून झालेला आपला. आपण पाहू शकता व्ह्यू एकदम टॉप व्ह्यू आलाय. गड चढून आल्यानंतर जो आनंद भेटतो तो आनंद कशाने भेटत आहे. फुल एन्जॉय केला आम्ही. 3 तास लागले आम्हाला पूर्ण फिरून यायला. पण तरी पण अतिशय सुंदर. कधी म्हणजे पाऊस पडतोय कधी ऊन पडतंय निसर्गाचा खेळ चालूच होता. पण त्यातून आम्ही वाटा काढत निघलो. आता आम्ही इथून घरी चालू आमच्या परत. तुम्हाला आमचा कुर्डुगडचा व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा जास्त जास्त लोकांना. इथला जो निसर्गाचं वातावरण आहे त्यात तुम्हाला एन्जॉय करून भेटू शकतो. विसापूर, रायगड यासारखे फोर्ट सारखे पण हा फोर्ट आहे. यावरती जास्त काही इतिहासाच्या काही गोष्टी नाही. त्या लुप्त होत गेल्या आहेत. पण तरी भाजी पासलकरांनी हा विश्रामासाठी गड बांधला होता. पण खूप भारी आहे. इथून सगळं दिसतं. ह्या बाजूला आसपास पालीचा सुधागड किल्ला सुद्धा आहे. त्याचा ट्रेक पण आपण लवकरच करूया. पुन्हा परत एकदा पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.